वर्धा येथे झालेल्या अपघातात ज्या 7 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यात आमदार विजय रहांगडाले यांचे सुपुत्र आविष्कार रहांगडाले यांचा देखील समावेश होता. म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सहकुटुंब थेट भंडारा येथे रहांगडाले कुटुंबाला भेट द्यायला गेले होते. पंचवीस जानेवारीच्या रात्री वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा गावाच्या नदीत कार कोसळून 7 लोकांचा अपघाती मृत्यू झाला होता. 7ही मृतक सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिकलचे विद्यार्थी असून यात गोंदिया जिल्ह्याचा तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले याचा देखील समावेश होता. अपघातानंतर आमदार विजय रहांगडाले यांना सांत्वन भेट देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या घरी भेट दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब रहांगडाले कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अपघात कसा झालाय त्यासाठी चौकशी समिती गठीत केली असून तांत्रिक कारण तसेच रोड इंजिनियरचे कारण तर नाही ना, तसेच ऑटोमोबाईलच्या मुळे तर हे अपघात झाले नाही ना, या सगळ्यांची चौकशींचे आदेश दिले आहे. आम्हाला रोड सेफ्टीबद्दल आणखी सतर्कता बाळगावी लागेल. देशात वर्षभरात 5 लाख अपघात होतात. 3.5 लाख लोक अपघातात मृत्यू पावतात, तर यावर तमिळनाडू सरकारने आपल्या राज्यात 50% अपघातावर नियंत्रण मिळविले असून 50% अपघात मृत्यूवर नियंत्रण केलेले आहे. महाराष्ट्रात कशा प्रकारे अपघात आम्ही टाळू शकतो याची उपाययोजना करणे गरजेचे आहे. वर्धा येथे झालेल्या अपघाताची ही घटना खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. रहांगडाले परिवारासोबत माझे घरगुती संबंध आहेत, म्हणून आज इथे आपल्या सहपरिवारासोबत यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलो आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या मुलाच्या आत्म्याला परमात्मा शांती देऊ व कुटुंबियांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावं अशीच प्रार्थना करतो, असेही गडकरी म्हणाले. दुर्भाग्यपूर्ण आहे. मैं रहांगडाले परिवार की सांत्वना करने के लिए आया था. जैसे इस एक्सीडेंट क्यों हुआ, इसके इंक्वायरी के लिए टेक्निकल रीज़न क्या है, क्या कारण है, रोड इंजीनियरिंग का कारण है कि ऑटोमोबाइल इंजीनियरिंग का कारण है, स्पीड का है, इसकी इंक्वायरी हमने करने के आदेश दिए हैं. बहुत दुर्भाग्यपूर्ण हुआ है. लोगों ने रोड सेफ्टी के विषय में और सजग बनना चाहिए. और हमारे देश में 5 लाख एक्सीडेंट होते हैं, 3.5 लाख मौत होती है. तमिलनाडु ने 50% एक्सीडेंट और 50% मौतें कम की है. हम लगातार ये कोशिश कर रहे हैं कि किस प्रकार से हम एक्सीडेंट्स को टाल सकते हैं. ये घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. पूरे परिवार पर बहुत बड़ा आघात हुआ है. हम सबको पारिवारिक रूप से दुख है, क्योंकि रहांगडाले और उनके परिवार, हमारे परिवार जैसे ही सब लोग थे. बहुत ही बड़ा गहरा संकट है. मैं उनकी आत्मा को श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. भगवान परिवार को ये संकट सहन करने की ताकत दे, यही ईश्वर. सर महाविकास